नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी द्वारका प्रसाद वायाळ, असोसिएट प्रोफेसर ऑफ पॉलिटिकल सायन्स, सरस्वती विद्या मंदिर कला महाविद्यालय किनवट, जिल्हा नांदेड, आणि आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र। आज आपण अप्रोचेस टू द स्टडी ऑफ इंटरनॅशनल रिलेशन या संदर्भात जो खेळ सिद्धांत आहे त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत। खेळ सिद्धांताची माहिती पाहण्या अगोदर आपण मागील ज्या सर्व दृष्टिकोनाचा अभ्यास केलेला आहे त्या दृष्टिकोनाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय संबंधाचा यथोचित अभ्यास कोणकोणत्या स्वरूपामध्ये केला जातो या संदर्भातील हा तिसरा दृष्टिकोन आहे। अभ्यास करत असताना या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचं एक निरीक्षण अशा पद्धतीचं करायचं आहे की आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ, आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याख्या आणि आंतरराष्ट्रीय संबंधाच्या बाबतच्या इतर ज्या काही बाबी आहेत त्या सर्व अभ्यासल्यानंतर तो अभ्यास कोणत्या स्वरूपात आपण करावा या संदर्भातील स्पष्टीकरण या तीन दृष्टिकोनाच्या माध्यमातून आपण पाहत आहोत। हे अध्ययन करत असताना आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास हा पुढे नेणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे। मित्र हो, असंही तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की ज्यावेळेस आपण आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करतो त्यावेळेला आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या घटना घडामोडी घडतात त्या घटना घडामोडी कोणकोणत्या किंवा कशा पद्धतीच्या कारणाने घडत असतात त्यामागची जी काही कारणमीमांसा आहे ही सुद्धा आपल्याला समजून येणं गरजेचं आहे। त्याच पद्धतीचा हा खेळ सिद्धांत आहे। ही एक विश्लेषणाची पद्धत आहे आणि मग आपण विश्लेषणाची पद्धत असं म्हटल्याच्या नंतर त्या संदर्भातील जे काही नॉर्म्स आहेत ते नॉर्म्ससुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे। तत्पूर्वी आपण हेही लक्षात घ्यायला पाहिजे की खेळ सिद्धांताचा अभ्यास करण्यासाठी ज्या विचारवंतांनी या अभ्यासामध्ये किंवा या अभ्यास क्षेत्रामध्ये भर टाकलेली आहे त्यांचाही विचार या ठिकाणी करणं गरजेचं आहे। कोणताही अभ्यास करत असताना अशा पद्धतीचं स्पष्टीकरण तुम्हाला लक्षात आलं की पुढील सर्व गोष्टी आपल्याला लक्षात येतात आणि म्हणून हा अभ्यास करत असताना हा दृष्टिकोन कोणकोणत्या स्वरूपात कशा पद्धतीनं वेगवेगळ्या विचारवंतांनी अभ्यासला आहे याचं स्पष्टीकरण आपण लक्षात घ्यायला पाहिजे। परंतु हे स्पष्टीकरण पाहून आपल्याला पूर्ण केल्याच्या नंतर पुढे वेगवेगळ्या पद्धतीचं अध्ययन सुद्धा आपल्याला करायचं आहे। ते कोणकोणत्या स्वरूपाचं आहे ते पुढे येईलच। परंतु ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत आपले सर्व व्हिडिओज जे काही पाहिलेले आहेत त्यांना हे लक्षात आलेलं असेल की आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीची आणि दर्जेदार माहिती देण्याचा प्रयत्न आपण आतापर्यंत केलेला आहे। हा प्रयत्न तुमच्या वाच करण्यावर अवलंबून आहे कारण की जोपर्यंत तुम्ही अशा पद्धतीचे सर्व व्हिडिओज वाच करणार नाहीत तोपर्यंत मलाही असं कळणार नाही की तुम्ही किती प्रमाणात हा अभ्यास करायला तुम्हाला त्याचा किती फायदा व्हायलेला आहे त्या संदर्भात। म्हणून सर्वप्रथम ज्यांनी कुणी हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही ते तात्काळ आपलं चॅनल प्रथमतः ते सबस्क्राईब करून घ्यावं। त्यानंतर जे काही बेल नोटिफिकेशन येईल ते दोन बेल नोटिफिकेशन सुद्धा प्रेस करून घ्यायचं आहे कारण तुम्हाला त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल नवनवीन व्हिडिओची आणि मला चांगली प्रेरणा मिळेल तुम्ही सबस्क्राईब केल्याची कारण की नवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी मला जी प्रेरणा लागते ती ऊर्जा तुमच्या माध्यमातून मिळते जी आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून पाहतो। आणि लास्टला मात्र तुम्हाला आपलं जे काही चॅनल आहे हे कसं वाटलं किंवा आपला हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे त्या संदर्भात हे लाईकचं बटन तुम्हाला व्हिडिओ संपल्याच्या नंतर प्रेस करायचं आहे हे लक्षात घ्या। इथपर्यंत हे इंट्रोडक्शन पाहिल्याच्या नंतर आता आपण जे काही खेळ सिद्धांत असं जे काही प्रतिपादन केलेलं आहे या संदर्भात माहिती पाहण्याच्या अगोदर तुम्हाला हे जे काही मागचे व्हिडिओ आहे म्हणजे तीनही दृष्टिकोनाचा अभ्यास आपल्याला एकत्रित करता येणं शक्य नाही। म्हणून पहिला दृष्टिकोन ऐतिहासिक दृष्टिकोन आपण पाहिला, दुसरा दृष्टिकोन आपण निर्णय निर्धारण दृष्टिकोन आपण पाहिला, या संदर्भात माहिती पाहिली, मात्र त्याच्या अगोदरचे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या बाबतचे आपले जे काही व्हिडिओज आहेत हे व्हिडिओ तुम्हाला पाहणं अत्यंत गरजेचं आहे। त्यासाठी आपण ही वर एक लिंक दिलेली आहे, म्हणजे कोणती दिली की आय बटन जर तुम्ही प्रेस केलं तर तुम्हाला याच लिंकमध्ये सर्व अशा पद्धतीचे व्हिडिओ मिळून जातील। हे व्हिडिओ मिळाल्याच्या नंतर तुम्ही ते व्हिडिओ पाहून तो आपला अभ्यास चांगल्या पद्धतीचा करू शकता। या ठिकाणी आपल्याला जो काही खेळ सिद्धांत पाहायचा तो खेळ सिद्धांत कशा स्वरूपाचा आहे कोणत्या स्वरूपाचा आहे हे पाहणं आवश्यक आहे। मात्र लास्टला आपण जे काही एंड ऑफ द स्क्रीनमध्ये सर्व व्हिडिओची लिंक्स दिलेली आहे ती लिंकसुद्धा पाहायची आणि डिस्क्रिप्शन जे काही बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये या सर्व लिंकचा भाग आपण दिलेला आहे म्हणजे मागील आंतरराष्ट्रीय संबंधाची सर्व व्हिडिओ आपण या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत हा भाग या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचा।
विद्यार्थी मित्रांनो, हा भाग पाहण्यापूर्वी जो खेळ सिद्धांत आहे, हा खेळ सिद्धांत कोणत्या स्वरूपाचा आहे, कशा पद्धतीचा आहे, किंवा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाची ही पद्धत कशा पद्धतीची आपण विकसित केलेली आहे, ही आपण या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. तो पुढील पद्धतीचा आहे हेही आपण पाहू. या ठिकाणी सूचना तुम्हाला अशी आहे की आपण हे दोनही पातळीवर, म्हणजे थेरी आणि MCQ, अशा दोन पातळीवर तुम्हाला हा अभ्यास लक्षात यावा, त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला लक्षात यावं, आणि हे स्पष्टीकरण लक्षात आल्याच्या नंतर कोणत्याही स्वरूपामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले गेले तरीही तुम्हाला त्याचं उत्तर लिहिता यावं, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. तो उद्देश मला असं वाटतं की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण होईल. म्हणून हा खेळ सिद्धांत पुढील पद्धतीचा आहे, तो कोणत्या स्वरूपात आहे हे आपल्याला स्पष्ट होईल. नंबर एक त्यासाठी दिलेला आहे, खेळ सिद्धांत ही एक विश्लेषणाची पद्धती आहे. नंबर दोन, खेळ सिद्धांताचा विकास अर्थतज्ञ व गणित तज्ञांनी केला आहे. नंबर तीन, 1710 मध्ये सर्वप्रथम गणिततज्ञ लिबनिझ यांनी युद्धनीतीच्या दृष्टीने या सिद्धांताचे प्रतिपादन केलेले. नंबर चार आहे, 19व्या शतकात यजवर्थ यांनी आर्थिक प्रक्रिया व युद्धनीती एक नमुना मॉडल म्हणून या सिद्धांताला प्रस्तुत केले आहे. 1928 मध्ये जॉन हॉर्न न्यूमन यांनी या सिद्धांताचे महत्त्व प्रतिपादन करणारे प्रमेय म्हणजे थेरम मांडलेले आहे. इथपर्यंत हे स्पष्टीकरण आपण लक्षात घेतलं की म्हणजेच खेळ सिद्धांताच्या संदर्भात ज्या वेगवेगळ्या विचारवंतांनी आपलं मत, आपलं प्रतिपादन कोणत्या पद्धतीनं केलेलं आहे, याचं तुम्हाला विस्तृत स्वरूपात स्पष्टीकरण होईल. नंबर सहा आहे, 1944 मध्ये न्यूमन व ऑक्सर मॉर्गस्टन या दोघांनी आर्थिक क्षेत्राबाबत या सिद्धांताचे प्रतिपादन केले. नंबर सात, आंतरराष्ट्रीय राजकारणात या सिद्धांताचे मुख्य प्रतिपादन मार्टिन शुबिक व कार्ल ड्वायस्ट या लेखकांनी केले. म्हणजे मार्टिन शुबिक आणि कार्ल ड्वायटस या दोन विचारवंतांचं नाव तुम्ही लक्षात घ्यायचं. MCQ मध्ये सर्वात जे काही आत्ता मागच्या MCQ परीक्षेमध्ये तुम्हाला जे प्रश्न आलेले अशीच विचारवंताच्या या कोटेशनच्या संदर्भात आलेले आहेत, विचारवंताच्या वेगवेगळ्या भागाच्या संदर्भात आलेले आहेत. हा भाग या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं. म्हणजे म्हणून हे प्रतिपादन अशा पद्धतीचं आपण लक्षात घेतलं की म्हणजे थिअरी टाईपमध्ये सुद्धा तुम्हाला हे प्रतिपादन लिहिणं गरजेचं असतं दोन्ही प्रकार, कारण की एकच प्रकार घेऊन चालणार नाही. कारण की परीक्षा कोणत्या पद्धतीची होईल, आता पुढची परीक्षा कशा पद्धतीची होईल हे तुम्हालाही माहीत नाही. कारण की आणि त्यामुळे तुम्हाला त्याचा अभ्यास फक्त करणं आवश्यक आहे. आपला सिलॅबस जो विद्यापीठाचा आहे त्या विद्यापीठाच्या सिलॅबस प्रमाणे आपल्याला अभ्यास करणं, आपल्याला विषय समजून घेणं आवश्यक आहे, आणि तो विषय समजून घेण्यासाठी साधारणपणे अशा पद्धतीचा आपल्याला अभ्यासाने पुढे जायचं आहे, हे लक्षात घ्या. आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा प्रयत्न आपण अशाच पद्धतीचं करत राहणार आहोत, हे या ठिकाणी लक्षात घ्या. दुसरा जो काही पार्ट आहे, म्हणजे याच्यानंतरचं जे काही अर्थ जो काही आहे, खेळ सिद्धांताचा जो मुख्य अर्थ आहे तो अर्थ थोडा दीर्घ स्वरूपाचा आहे. हा अर्थ मोठ्या कोटेशनमध्ये असल्यामुळे थोडासा लक्षात घ्या, आणि तो अर्थ समजला की तुम्हाला MCQ क्वेश्चन, थ्री टाईपचे क्वेश्चन दोन्ही स्वरूपामधली क्वेश्चन तुम्हाला सोडवता येतील. तो अर्थ अशा पद्धतीचा आहे. आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अध्ययनाच्या संदर्भात खेळ सिद्धांत ही विश्लेषणाची एक पद्धत आहे. आंतरराष्ट्रीय संबंधाच्या राजकारणात परिस्थितीनुसार कोणते पवित्रे घ्यावेत, पा इथं एक अंडरलाईन करा, कोणते पवित्रे घ्यावेत, म्हणजे परिस्थितीनुसार कोणते पवित्रे घ्यावेत, कोणता डाव टाकावा, कोणता शह प्रतिशत द्यावा, ह्याचे मार्गदर्शन करणारा एक सिद्धांत म्हणजे खेळ सिद्धांत होय. त्यामध्ये नंबर एक पहा, पवित्रे कोणते घ्यावेत, म्हणजे कोणते पवित्रे घ्यावेत, कोणता डाव टाकावा, कोणता शह प्रतिशह द्यावा, ह्या तीन गोष्टी आपण इथं लक्षात ठेवायच्या. या तीन गोष्टी लक्षात आल्या की या खेळ सिद्धांताचा अर्थ आपल्याला समजतो. नंबर नऊ आहे, म्हणजे याचं प्रतिपादन, हा झाला अर्थ. या सिद्धांताचं जे काही प्रतिपादन आहे ते कोणत्या स्वरूपाचं आहे त्याचं स्पष्टीकरण पुढील पद्धतीचं आपण दिलेलं आहे. नंबर नऊ, प्रत्येक राज्यांना आंतरराष्ट्रीय व्यवहारात योग्य कृतीची नेहमीच निवड करावी लागते. खेळ सिद्धांताद्वारे राष्ट्रांना उत्तम मार्गदर्शन मिळत असते. मानवी जीवनाची प्रतिबिंब खेळामध्ये दिसून येते. जसे राजा, राणी, वजीर, गुलाम तसेच खेळात असते, त्याचेच प्रतिबिंब व्यवहारात पाहावयास आणि त्यानुसार मानवाच्या वर्तनाचा
अभ्यास करावयाचा असतो. संघर्ष आणि स्पर्धा असलेल्या परिस्थितीत विवेकपूर्ण नियम व्यूहरचनेच्या विचाराला क्रीडा किंवा खेळ सिद्धांत असे संबोधले जाते. असं इथं स्पष्टीकरण आपलं पूर्ण होतं. म्हणजे हे जे प्रतिपादन आहे ते प्रतिपादन थोडंसं पुन्हा एकदा तुम्ही नंतरच्या ह्याच्यात ऐकून घ्या, कारण की आपल्याला व्हिडिओ पुढे नेणार. नंबर नेक्स्ट, टी सी सेलिंग यांच्यामध्ये पा याच्या संदर्भात जे काही टी सी सेलिंग यांचं जे काही मत आहे नंबर 10 आहे. टी सी सेलिंग यांच्यामध्ये एकमेकांच्या निवडीबाबत सहभागी व्यक्तींच्या तर्कनिष्ठ व सुसंगत अपेक्षांचा रितसर अभ्यास म्हणजे खेळ सिद्धांत. हे स्पष्टीकरण उपरोक्त सर्व पद्धतीचं जे काही स्पष्टीकरण आहे या स्पष्टीकरणाचा थोडक्यात अशा पद्धतीचा सारांश, आणि तो सारांश आपण लक्षात घ्यायचा. हे पुन्हा एकदा कोटेशन मी वाचून दाखवतो. टी सी सेलिंग यांचं मत आहे. प्रश्न तुम्हाला कोणत्याही स्वरूपात येऊ शकतो. यांच्यामध्ये एकमेकांच्या निवडीबाबत सहभागी व्यक्तींच्या तर्कनिष्ठ व सुसंगत अपेक्षांचा रितसर अभ्यास म्हणजे खेळ सिद्धांत होय. हे प्रतिपादन लक्षात ठेवलं की खेळ सिद्धांत आपल्याला लक्षात येतो. आता नंबर 11 आहे, ह्याच्या संदर्भात म्हणजे खेळ सिद्धांताच्या संदर्भात जे काही नियम आहेत त्या नियमाचं प्रतिपादन करणारं हे स्पष्टीकरण आहे, हे लक्षात घ्या. त्यामध्ये नंबर 1 आहे, आंतरराष्ट्रीय क्षेत्रात परस्पर विरोधी दोन तुल्यबळ प्रभावी पक्ष असतात. नंबर 2 आहे, दोन पक्षामुळे खेळाचे नियम आपोआपच येतात. नंबर 3 आहे, एकमेकांच्या बळाचा अंदाज घेऊन राष्ट्रांना निर्णय घ्यावे लागतात. नंबर 4 आहे, आपल्या प्रतिस्पर्ध्यांची माहिती हस्तगत करण्यासाठी गुप्तहेरांचा वापर करतात. नंबर 5 आहे, प्रतिस्पर्ध्यांच्या आर्थिक तांत्रिक सैनिकी क्षमतेचा अंदाज घेतला जातो. नंबर 6 आहे, शत्रू राष्ट्रांच्या हालचाली लक्षात घेऊन आपले युद्ध धोरण राष्ट्रीय ठरवतात. नंबर 7 आहे, शेवटी राजकारणातील खेळाचे मूल्यमापन केले जाते, त्यास मूल्यफेड असे म्हटले जाते. हे खेळ सिद्धांताच्या संदर्भातील नियम आहेत. आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करत असताना वेगवेगळ्या विचारवंतांनी ही जी काही विश्लेषणाची एक पद्धत तयार करून दिलेली आहे त्या पद्धतीच्या संदर्भातील हे काही नियम लक्षात घेतले की खेळ सिद्धांत काय आहे, कोणत्या पद्धतीचं आहे, ह्याचं स्पष्टीकरण आपल्याला चांगल्या पद्धतीचं मिळून जातं. म्हणून हा भाग या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. नंबर 12 आहे, आता खेळ सिद्धांताचे जे प्रकार आहेत याच्यावर कमीत कमी तुम्हाला 1-2 एमसीक्यू क्वेश्चन आणि थेरी टाईपचं स्पष्टीकरण देणं शक्य आहे. ते स्पष्टीकरण पुढील पद्धतीचं आहे. हा भाग या ठिकाणी आपण पाहणं गरजेचं आहे. त्यामध्ये नंबर 1, शून्य योग खेळ, त्याला इंग्लिश मध्ये असं म्हटलं जातं, झिरो सम गेम. शून्य योग खेळ म्हणजे जेव्हा एक पक्ष प्रतिस्पर्ध्यास पूर्णपणे नष्ट करून विजयी होतो त्यास शून्य योग खेळ असे म्हणतात. नंबर 2 आहे, अविरत योग खेळ, म्हणजेच त्याला असंही स्पष्टीकरण पुढे दिलं जातं, जेव्हा एक पक्ष दुसऱ्या पक्षाची कोणतेही नुकसान होऊ न देता स्वतः जास्तीत जास्त लाभ प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करीत असतात त्यास अविरत गेम खेळ असे म्हणतात. म्हणजे हे स्पष्टीकरण. नंबर 3, अशून्य योग खेळ, म्हणजे हे जे प्रकार आहेत, नंबर 1 शून्य योग खेळ, अविरत योग खेळ, आणि नंबर 3 अशून्य योग खेळ. त्याला जेव्हा परस्पर विरोधी राज्य निरंतर संघर्षात व्यस्त असतात अशा परिस्थितीत अशून्य योग खेळ असे मानतात. म्हणजे हे तिन्ही प्रकाराचं स्पष्टीकरण आहे. ते स्पष्टीकरण आपण लक्षात घेतलं की आपल्याला खेळ सिद्धांत लक्षात येतो. आता या सिद्धांताचं जे काही परीक्षण आहे हे परीक्षण आपल्याला पाहणं गरजेचं आहे, की कारण की परीक्षणाच्या स्वरूपामध्ये आपल्याला गुण मिळतात. ते दोन्ही फॉर्मॅटमध्ये आपल्याला मिळून जातात, थेरी किंवा एमसीक्यू अशा दोन्ही प्रकारामध्ये. त्यामध्ये नंबर 1 आहे, आंतरराष्ट्रीय संबंधाच्या राजकारणाच्या अभ्यासात हा सिद्धांत फारसा महत्वाचा नसला तरी आंतरराष्ट्रीय राजकारणातील काही घटकांचे सूक्ष्म विश्लेषण करण्यास उपयुक्त आहे. नंबर 2, या सिद्धांताचे परीक्षण करताना असेही म्हटले जाते की या राष्ट्रात नेहमीच संघर्ष स्पर्धा असते असे नाही, त्याबाबत फारसा विचार या सिद्धांतात झाल्याचे दिसून येत नाही. आणि नंबर 3 आहे, थोडक्यात प्रतिपक्षाच्या युद्ध नीती व डावपेचांचा विचार करून त्यातील महत्वाच्या डावपेचांना शह देण्यास हा सिद्धांत उपयोगी ठरतो.
कोणत्याही देशाच्या शक्तीचा अनुमान लावण्यासाठी उपयोगी ठरतो। इथपर्यंत स्पष्टीकरण म्हणजेच खीळ सिद्धांताच्या या उपरोक्त प्रतिपादनाच्या या परीक्षणाच्या माध्यमातून या सिद्धांताचा केलेला समारोप होय। म्हणजे टप्प्याटप्प्यानं म्हणजे 3-4 टप्पे जी काही आहेत हे टप्पे आपण सुरुवातीचे लक्षात घ्यायचे। सुरुवातीला खेळ सिद्धांताचं प्रतिपादन करणाऱ्या विचारवंताच्या संदर्भात माहिती, त्यानंतर खेळ सिद्धांताचा अर्थ, त्यानंतर खेळ सिद्धांताच्या संदर्भातील जे काही नियम आहेत ते नियम, आणि त्यानंतर खेळ सिद्धांताचे प्रकार असं पाहिल्याच्या नंतर आपल्याला त्याचा समारोप करण्याकडे म्हणजेच खेळ सिद्धांताचं परीक्षण अशा स्वरूपामध्ये हे स्पष्टीकरण आपण लक्षात घेतलं की मला असं वाटतं की तुम्हाला हा सिद्धांत म्हणजे खेळ सिद्धांत आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भात आपल्याला अभ्यास करण्यासाठी कशा पद्धतीचा उपयुक्त ठरतो हे आपल्याला लक्षात येतं। आणि म्हणून आंतरराष्ट्रीय संबंध हा जो काही विषय आपण अभ्यासतो आहोत या अभ्यासामध्ये या तीनही दृष्टिकोनाचा म्हणजे ऐतिहासिक दृष्टिकोन, निर्णय निर्धारण दृष्टिकोन आणि खेळ सिद्धांत अशा तीनही दृष्टिकोनाचं योगदान अभ्यासामध्ये मोलाचं आहे। आणि म्हणून आपण या तीनही दृष्टिकोनाचा अभ्यास या आपल्या अभ्यासाअंतर्गत करण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणून या तीनही जे काही मागचे दोन दृष्टिकोन आहेत या दोन्ही दृष्टिकोनाची लिंक आता तुम्हाला लगेच येऊन जाईल एंड ऑफ द स्क्रीन मध्ये। ती लिंक तुम्हाला पाहिजे म्हणजे अभ्यासाची तीनही दृष्टिकोन तुम्हाला लक्षात येतील। इथपर्यंत स्पष्टीकरण ठीक आहे? मला असं वाटतं की हे जे काही स्पष्टीकरण आहे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामधील या वेगवेगळ्या दृष्टिकोनाचं योगदान हे तुम्हाला समजून येईल आणि ते समजल्यानंतर तुम्हाला परीक्षेला चांगल्या पद्धतीचं सामोरं जाता येईल। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून एवढा मेसेज पुरे आहे। येणाऱ्या पुढील व्हिडिओसाठी आपलं हे चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणून जाता जाता हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून जा, बेल आयकॉनचं बटन दाबून जा, म्हणजे तुमच्यापर्यंत मेसेज येईल। धन्यवाद।